माझं नाव शेखर शशिकांत यादव, मोबाईल नंबर 77169596. नमस्कार, मी UPL ॲडव्हान्टासीड चारा विभाग प्रतिनिधी फलटण. आज आपण वडगावमध्ये शेतकऱ्यांना व्हिजिट करण्यासाठी आलो आहोत. हा न्यूट्रीफीडचा प्लॉट आहे मागील. तर आज आपण शेतकऱ्यांकडून मनोगत जाणून घेऊया. दादा, किती क्षेत्र होतं हे टोटल तुमचा? हे 12 पांडवतरण क्षेत्र आमचं, म्हणजे 24 गुंठे. 24 गुंठे. काय तुम्हाला न्यूट्रीफीडची माहिती कुठून मिळली होती सुरुवातीला? आणि म्हणजे मी युट्यूबवरतीच बघितली. युट्यूबवरती बघितली. आणि तुम्हाला आता काय म्हणजे सुरुवात तरी केली नाही कापणीला, आणि तुम्हाला काय फरक काय जाणवला बाकी चाऱ्यापेक्षा इथं ह्याच्यात? पाण्याला म्हणजे जास्त दिवस ताण काढता येईल. आता जवळजवळ मी ह्याला 20-25 दिवस पाणी दिलं नाही, म्हणजे मोटरचा घोटाळा झाला. बरोबर. तरी अजून आहे असंच आहे. आता हा किती दिवसाचा प्लॉट आहे? 45-45 दिवसाचा प्लॉट आहे. 45 दिवसाचा प्लॉट. तर बघू शकता तुम्ही 45 दिवसाचा प्लॉट माझा. आता उंची सुद्धा बघू शकता, आमच्या हाईटवरून सुद्धा तुम्ही अंदाज लावू शकता. जसं की ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी तर भेटेलच, ह्याच्यात क्वालिटीचा विषय म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याच्यात 12-16% प्रोटीनचं प्रमाण आहे. त्याच्यामुळं तुम्हाला दुधात रिझल्ट 100% भेटणारच. आणि तुम्ही ट्रायल घेतल्याच्या नंतर कॉल करून सांगा फीडबॅकसुद्धा. आणि त्यात 12-16% प्रोटीनचं प्रमाण आणि IVDMD लेवल जी असते ह्याच्यात पचनशक्तीचं, ही इतर चाऱ्यांपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळं तुम्हाला 100% दुधामध्ये तर रिझल्ट भेटणारच. आता ह्याला आम्ही हे करणार, रेन पाईप बसवणार. बिलकुल चालतं. कटिंग झाल्याच्या नंतर रेन पाईप बसवणार, पाणी देऊन घ्यायचं आहे. नंतर एखाद्या युरियाचा डोस दिलात ते तुम्हाला रिकट घेता येईल. याचे 5-6 कापण्या घेऊ शकता. 1-3 किलो बियाणं लागतं याचं. तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काय सांगायचं आहे तुमचा सल्ला आता चाऱ्याच्या बाबतीत न्यूट्रीफीडच्या? आता माझ्या माहितीप्रमाणे बाकीच्या लावण्यापेक्षा हे लावलं तर एकदा लावलं तरी कमीत कमी 7-8 महिने तर दुसरं पीक आपल्याला कुठलं घ्यायची गरज नाही. आणि फास्ट येतं आहे नाही. 30 दिवसाला कापणी होती. दुसरं कुठलं लावलं तर त्याची 30 दिवसाला कापणी होत नाही. आणि हिरवा लुसलू हिरवा आहे नाही, हे लुसलुसीत आहे आणि याला कुस वगैरे काहीच नाही. जसं की बघू शकता तुम्ही लागवड वगैरे, खर्च काहीच नाही. त्याची लागवड कशी केली जात तुम्ही? 3.5 फुटी सरी काढली होती. 3.5 फुटी सरी काढून दोन्ही बाजूला टोप. किती बियाणं टोपला होता? 7-8 टोपला. 7-8 बियाणे चिमटीत बसेल एवढे, चिमटीत बसतील एवढ्याच बियाणं टोपून केला दोन्ही बाजूला. तर जसं की पाहू शकता तुम्ही लागवड पद्धत दाखवते. सरी होती, लागवड केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी फुटवा बघू शकता तुम्ही आता. आणि दुसऱ्या टाईमला फुटवा सुद्धा जसा वाढतो जसा.